मला लघूच्या ठिकाणी थोडंशी जखम झाली होती. माझे फॅमिली डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडे गेलो होतो मी भावडीला असताना. जवळजवळ 6-1 महिने त्यांनी औषधोपचार केले पण ती जखम काही तरी होत नव्हती. त्यांच्यानंतर मग मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, पेटी म्हणून आहे त्यांच्याकडे गेलो, स्किन स्पेशालिस्ट आहे. त्यांनी असं सांगितलं की कॅन्सर असू शकते, ही जखम आहे ती कॅन्सरची असू शकते. मग ते रिपोर्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं हो सुरुवात कॅन्सरचीच आहे जखम. मग विचार केला मी कुणाकडे जायचं. एक दोन डॉक्टरचे म्हणजे बाबुल डॉक्टर म्हणून आहे, त्यांनी सांगितलं सगळ्यात बेस्ट महेश पवार यांच्याकडे मी जा. त्याच्यानंतर मी झाल्यानंतर सरांनी बघितलं, सांगितलं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, नॉर्मल आहे, काही होणार नाही, तुम्हाला छोटंसं ऑपरेशन करू आपण, एकदम ओके होईल. बरं वाटलं तर त्यांनी असं सांगितलं आम्हाला बरं वाटलं. ते आधीच टेन्शन खूप आलं होतं, कॅन्सर म्हटल्यावर टेन्शन येणारच ना. तुम्ही धीर दिला, त्यांच्याकडे आल्याने तुम्ही डेट दिली, त्याप्रमाणे ऑपरेशन केलं. 4-1 दिवस होतो हॉस्पिटलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटल खूप सुंदर आहे, स्वच्छ, आणि सगळ्यात म्हणजे इथे जे वर्कर आहेत खूप चांगले आहेत. त्यातल्या शिवा म्हणजे तर काही प्रॉब्लेमच नाही, ग्रेट माणूस डॉक्टरचा असिस्टंट शिवा इज ग्रेट. सगळं काही तो बघत असतो, जसे डॉक्टर चांगले तसं शिवासुद्धा एक बेस्ट माणूस आहे. त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी मी येत असतो डॉक्टरना भेटतो. डॉक्टरला सगळं खूप छान आहे, शांत आहेत, चिडचिडपणा नाही, शांत अगदी रिलॅक्स असं म्हणतात. काही केलं तर काही घाबरायचं नाही, मी आहे, काळजी करायची नाही. आता जवळजवळ मला वर्ष होत आलेलं आहे, प्रत्येक 3 महिन्यांनी मी येत होतो, आता व्यवस्थित आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे टेन्शन असतं, कॅन्सर म्हटलं की टेन्शन येतं माणसाला, ते त्यांनी दूर केलं. आणि आजच्या घडीला मी एकदम व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी सांगितलं तर मानी फक्त फॉलो करायचं, बाकी काही करायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते धीर खूप छान देतात. कसंही असाल पहिला त्यांचा जो धीर देण्याचा जे त्याची ती एक हातोटी आहे ना, ती खूप छान आहे. आणि त्याच्यामुळे माणसाला तिथं धीर येतो, त्यांच्यानंतर ते ऑपरेशन वगैरे करून काही प्रॉब्लेमच नाही. त्याच्यामुळं इव्हन बेस्ट डॉक्टरचा सर्व छान आहे. परत मी एकदा म्हणाल सेवा खूप छान आहे, बाकीचे जे आहेत त्यांचे सेवक वगैरे नर्स वगैरे खूप चांगले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल खूप सुंदर आणि क्लीन आहे, कुठे कचरा कुठे नाही, एकदम शांत वातावरण आहे. एक हॉस्पिटल म्हटलं की आंबा काटा येतो, तिथं ते बघावं, ते तिकडे तिकडे वास येत असतो, तसा प्रकार इथं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मला बरं वाटलं, खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर सर्व छान, ते धीर खूप चांगले देतात, व्यवस्थित देतात, त्यांची बोलण्याची लकब चांगली,